खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कराड येथील बैल बाजार तळावर प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. आपण दृश्य कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की प्रत्येक गुरुवारी भरणाऱ्या या बाजारात सुमारे 1.5 कोटीची उलाढाल होत असते आणि पश्चिम महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा जनावरांचा बाजार आहे. त्यामुळे साहजिकपणे पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी व्यापाऱ्याबरोबरच खरेदी करणारे जे शेतकरी आहेत त्यांची मोठी गर्दी होते. सध्या पावसाळा सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बैलाची जी विक्री आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि शिवाय बैलांचे जे दाम आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कारण आता पेरणीसाठी महत्त्वाचं म्हणजे बैलजोडी लागते शेतात. किती आधुनिक तंत्राचा वापर केला जात असला तरी सध्या सर्जाराजाची जोडी शेतीच्या कामात मात्र अद्याप मागे पडलेली नाही. त्यामुळे साहजिकपणेच ही जी बैल आहेत खरेदी करण्यासाठी सध्या कराडच्या गुरुवार पेठेत मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झालेले आहेत आणि सध्या बैलाचा जो दाम आहे ते 50,000 पासून 1,00,000 पर्यंत जाऊन पोचलेला आहे. त्यामुळे साहजिकपणेच या ठिकाणी जे विकण्यासाठी आलेलं आहे त्यांना निश्चितपणेच त्यांचा जो त्यांना जसा आवाधर आहे त्याप्रमाणे तो मिळाला जाईल. त्याचप्रमाणे जो ऊसतोडी जो हंगाम होता तो पूर्णपणे आता संपलेला आहे. त्यामुळे परतीच्या मार्गावर जे ऊसतोडी कामगार आहेत ते देखील आपली बैलांची विक्री करण्यासाठी या बाजार तळावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासुद्धा बैलजोडींना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरी मिळत आहे. त्यामुळे साहजिकपणेच जे विक्रीसाठी या ठिकाणी बैलजोडी घेऊन आलेले आहेत त्यांच्यात एक समाधानाचं वातावरण आहे. असलम मुल्ला कराड वार्तासाठी. बाजारात काय घेईन तसं आहे 50, 55, 40, 45. आता दर वाढलेत का कमी झालेत? वाढले. कशामुळे वाढलेत? सुगीचा दिवस आहे. 12,000 परिस्थिती आता बैलच कमी आहेत. दर वाढले. काय दर चालले सगळ्यात? 35, 40. चांगल्या बैलाचे 45, 50. कशामुळे दर वगैरे वाढले? आता पेरणी दिवस आले. तुम्ही खरेदी करण्यासाठी आलाय का? कोणत्या गावातून? सांगोली. काय दर चालले सध्या पाहिजे? 60,000, 70,000, 80,000. चांगली चांगला बारा चांगला आहे. आता पावसाळा अशामुळे बैल चांगली शेतकरी घेत आहे. बैलांना मागणी कशामुळे वाढलेली आहे? पाऊस काळतरी बैल घेत. दर वगैरे कसे चालले? बरे आहेत. चांगले चांगल्या बैलाचे चांगली दर आहे. किती आता? एक बैल 65,000 लिखला.